अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या वक्तव्यामुळे समलैंगिकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे निशिगंधा वाड नेमकं काय म्हणाल्या त्यावरती काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत समलैंगिकता म्हणजे आजार असल्याचं मानणं हा गैरसमज का आहे आणि समलैंगिकतेवरती उपचारांची गरज असते का याविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांनी एकोणीस डिसेंबरला अभिनेत्री डॉक्टर निशिकंदा वाड यांची मुलाखत घेतली होती त्यात निशिकंदा यांनी समलिंगिक संबंधांविषयी आपली भूमिका मांडली होती त्या म्हणतात निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडा पचानी पडत नाही समलिंगी संबंधाबाबत माझं वैयक्तिक मत थोडं वेगळं आहे तुम्ही नॉर्मल नाही आहात प्रत्येकाला वैयक्तिक आवड निवड प्राधान्य आहे बट देर इज ऑल्सो चॉइस ऑफ ट्रीटमेंट ना असं मला वाटतं माझ्या आकलनाप्रमाणे मला असं वाटतं की अशा कपलनं एखादं मूल दत्तक घेतलं तर त्या मुलाच्या मानवी हक्कांचं काय हा प्रश्न उभा राहतोच ना त्या मुलांना नैसर्गिक आई आणि वडील यांची ओळख कशी करून द्यायची निशिगंधा यांच्या विधानांवर समीर समुद्र यांनी फेसबुक पोस्ट लिहून टीका केली समीर आणि अमित हे एक समलिंगी जोडपय त्यांनी लग्न केलंय आणि ते गेली सतरा वर्ष एकत्र राहत आहेत समीर म्हणतात आम्ही आमचं मूल जन्माला घातलेलं नाही मात्र ध्रुव आणि शारव या गोड भाच्या पुतण्यांचे काका मामा म्हणून असलेली जबाबदारी आम्हाला पालकत्वाचाच एक भाग वाटते आमचे फॅमिली फोटो नीट काळजीपूर्वक बघा कारण मुलाखतीत अशा स्वरूपाच्या कुटुंबियांवर तुम्ही शाब्दिक आक्रमण केलं आहे आणि त्यांचा अपमान केला आहे जी बी टी क्यू नातेसंबंध अनैसर्गिक असतात असं तुम्ही मुलाखतीदरम्यान म्हणालात समलैंगिक संबंध किती नैसर्गिक आहेत तसंच नातेसंबंधांच्या स्वरूपाविषयी मी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही होमोफोबियासाठी तुम्ही योग्य उपचार करून घ्यावेत दोन डॉक्टरेट पदवी मिळवलेल्या आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करत असलेल्या निशिगंधा वाड यांच्या या मतांबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली पण समलैंगिकता हा खरंच आजार आहे का इंडियन सायकेट्रिक सोसायटी या भारतातल्या मानसोपचार तज्ज्ञांच्या सर्वोच्च संस्थेनं समलैंगिकतेला आजार मानणार नसल्याचं दोन हजार अठरा साली स्पष्ट केलं होतं संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष डॉक्टर अजित भिडे म्हणाले होते की गेल्या तीस ते चाळीस वर्षांमध्ये गोळा केलेल्या पुराव्यांवरून हेच सिद्ध होतं की समलैंगिकतेची आजार म्हणून गणना करण्यासाठी कोणताही शास्त्रीय आधार नाही समलैंगिकतेला अनैसर्गिक आणि म्हणूनच गुन्हा ठरवणारं भारतीय दंडविधान संहितेतलं कलम तीनशे सत्त्याहत्तर हे सर्वोच्च न्यायालयानं दोन वर्षांपूर्वीच रद्द केलंय तो निर्णय जाहीर करताना भारताचे तेव्हाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले होते की जो जसा आहे त्याला त्याच रूपात स्वीकारलं जावं समलैंगिक लोकांना जगण्याचा अधिकार आहे घटनापीठानं मान्य केले की समलैंगिकता हा अपराध नाही आणि त्याविषयी लोकांनी आपले विचार बदलायला हवेत आपल्या विधानांवर गदारोळ झाल्यानंतर डॉक्टर निशिगंधा वाड यांनी बी बी सी मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली एलजीबीटी व्यक्ती किंवा समूहातल्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा जराही हेतू नव्हता टी क्यू कपलनं दत्तक घेतलेल्या मुलांचेही मानवी हक्क आहेत मोठं झाल्यावर कोणताही त्रास त्यांना होऊ नये त्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी दत्तक घेतलेल्या मुलांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे ट्रीटमेंटच्या जागी मला काउन्सिलिंग हा शब्द अभिप्रेत होता शब्दाची मांडणी करण्यात चूक झालेली असू शकते होमोफोबिया अशी माझी मनोवृत्ती नाही समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा मी आदर करते निशिगंधा वाड यांच्या स्पष्टीकरणानंतर एका अर्थानं वादा या वादावर पडदा पडलाय या संदर्भातली चर्चा पूर्वग्रहांच्या नाही तर शास्त्रीय तर्काच्या आधारे होणं गरजेचं आहे बीबीसी मराठीनं यापूर्वीही सविस्तरपणे बातम्या आहेत तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शंकांची उत्तरं तुम्हाला त्या रिपोर्ट्समध्ये सापडतील त्यासाठीच्या लिंक्स आम्ही खालती देतोय ताज्या बातम्यांसाठी आमची वेबसाईट बी बी सी डॉट कॉम स्लॅश मराठीला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद